बरोबर सृष्टीला एक दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं असे नितीन देसाईंचं जे काही दुर्दैवी घटना घडली त्यांच्या बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये खरं तर सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सगळी चौकशी व्यवस्थितपणे होईल त्यांनी काढलेला कर्जाचा चौक मधला एनडी स्टुडिओच्या बद्दल देखील त्यांनी काही भूमिका त्या ठिकाणी मांडली पण एक कलाकार कुठपर्यंत स्वतःच्या कलेला नेऊ शकतो म्हणजे नितीन देसाईंचं नाव एनडी स्टुडिओ म्हणून घेतलं की चित्ररथ आपल्या 26 जानेवारीचे असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कलेच्या क्षेत्रामध्ये इतके त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते। मी पण अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे राज्य सरकारच्या महाराष्ट्र शासनाला ज्यावेळेस राज्याच्या निर्मितीहून 50 वर्ष झालेली होती त्यावेळेस पण आपण काही कार्यक्रम घेत असतो आणि त्यांना बोलवलं आणि त्यांना नुसतं सांगितलं की अशा प्रकारचे आपल्याला कार्यक्रम करायचे त्यावेळेस कशा प्रकारे तिथं ते स्टेज बनवलं गेलं पाहिजे बॅकग्राऊंड कशा प्रकारचं असलं पाहिजे इतकं उत्तम काम त्यांचं असायचं आणि सगळ्यांना अभिमान वाटायचा की महाराष्ट्राचा हा आपला सुपुत्र या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करतो। परंतु आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे ते फार लवकर आपल्यातनं निघून गेले। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांची तिन्ही मुलं आज अमेरिकेतनं येत आहेत त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्या पत्नीवर सगळ्यांच्यावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत याबद्दलची खात्री देखील या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो। त्या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या काही भूमिका मांडली प्रत्येकाचे सगळे हळहळत होते आणि सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय वेदना होत होत्या तीव्र त्यांच्या भावना होत्या। त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे राज्याच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याची कसून चौकशी केली जाईल। ज्या काही क्लिप व्हिडिओ क्लिप मिळालेले आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन कुणी त्यांना मानसिक त्रास दिलाय काय केलंय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव येऊन दिला जाणार नाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि स्पष्ट चित्र पुढे येऊन जर कुणी या गोष्टीच्या करता जबाबदार असतील तर त्यांना कायद्यानी नियमांनी जे कडक शासन व्हायला पाहिजे ते शासन करण्याच्या करता आमचा पोलीस विभाग आणि राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही ही खात्री आणि विश्वास विधिमंडळामध्ये तमाम सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला दिलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।